टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल चिल्ड्रन इन दी लास्ट ग्रामर चैप्टर 1 वी हैव लर्न टाइप्स ऑफ सेंटेंसेस देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेंसेस डिक्लेरेटिव सेंटेंसेस इंट्रोगेटिव सेंटेंसेस इम्पेरेटिव सेंटेंसेस एंड एक्सक्लेमेटरी सेंटेंसेस सो हियर इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी फ्यू मोर एग्जाम्पल ऑफ दिस and we are going to revise what we have learned in the last part. So let's begin. मुलांनो मागच्या तासामध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा ग्रामरचा पहिला धडा शिकलो. आता त्याच धड्याचा दुसरा पार्ट ह्याच्यामध्ये आपण अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि तुम्ही जो पहिला पार्ट शिकलेला आहात त्याची रिव्हिजन करणार आहोत आणि पुढे आपण ह्याचे काही एक्सरसाइज क्वेश्चनसुद्धा तुम्हाला ह्या पार्टमध्ये दिसतील जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट डिक्लेरेटिव सेंटेन्सेस, जसं मी तुम्हाला मागच्या तासामध्ये सांगितलं होतं पार्ट 1 की डिक्लेरेटिव सेंटेन्सेस म्हणजे काय, व्हॉट इज डिक्लेरेटिव सेंटेन्सेस, द सेंटेन्सेस विच गिव्ज अस अ कम्प्लीट आयडिया ऑर थॉट अँड विच एंड्स अप विथ दी फुल स्टॉप. असे सेंटेन्सेस, अशी वाक्य ज्याच्यामध्ये आपल्याला एक कम्प्लीट थॉट, एक कम्प्लीट सेन्स कळतो, त्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो काय करतो आहे हे आपल्याला कळतं, त्याच्यामध्ये एखादं विधान आपल्याला समजतं, दॅट इज कॉल्ड डिक्लेरेटिव ऑर असरेटिव सेंटेन्सेस. फर्स्ट, जॉर्ज ब्रशेस हर टीथ ट्वाइस अ डे. सेकंड, दे शूड टेक युअर अम्ब्रेला बिकॉज इट्स रेनिंग. थर्ड, इफ वॉटर रिचेस 100 degrees इट बॉइल्स. फोर्थ, मदर कट द चीज विथ नाईफ. 5, when he was young, his father died. आता इथे हे जे 5 वाक्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही सांगितलेलं आहे. पहिल्या वाक्यात जसं आपल्याला सांगितलेलं आहे की जॉर्ज जी आहे ती दिवसातून 2 जे आहे ब्रश करते, म्हणजे एक विधान आहे आपल्याला सांगितलेलं आहे ते. सेकंड, दे शूड टेक युअर अम्ब्रेला बिकॉज इट्स रेनिंग. त्याने तुझा अम्ब्रेला घेतला पाहिजे का तर बाहेर पाऊस पडतो, म्हणजे इथे आपल्याला एक माहिती दिलेली आहे. इफ वॉटर रिचेस 100 degrees इट बॉइल्स, जर पाणी 100 degreepर्यंत जर ते पोहोचलं तर ते काय व्हायला सुरुवात होतं, बॉईल व्हायला सुरुवात होतं. फोर्थ, मदर कट द चीज विथ नाईफ. आई कशाने चीज जे आहे ते कट करते सुरीने, तर पुन्हा इथे आपल्याला माहिती दिलेली आहे, विधान सांगितलेलं आहे. फिफ्थ, वेन ही वॉज यंग हिज फादर डाईड. अगेन इथे सुद्धा एक विधान सांगितलेलं आहे आपल्याला, एक स्टेटमेंट सांगितलेलं आहे की जेव्हा तो यंग होता तेव्हा त्याचे वडील वारले. नाऊ सेकंड, इंट्रोगेटिव सेंटेन्सेस. ॲज वी हॅव सीन इन दी लास्ट व्हिडिओ, इंट्रोगेटिव सेंटेन्सेस आर द सेंटेन्सेस विच एंडअप्स विथ दी क्वेश्चन मार्क अँड इट्स एन्क्वायर अबाउट समथिंग. म्हणजे इंट्रोगेटिव सेंटेन्सेस म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात अशा वाक्यांना इंट्रोगेटिव सेंटेन्सेस म्हटलं जातं. एक्झाम्पल्स, कॅन यू रिपीट द क्वेश्चन, आर वी गोईंग टू हॅव रिसेस टुडे, what is your favorite movie, how do you answer this question, do you have an extra pencil. ata jasa tumhi ithe baghitla ki pratyek prashnanantar question mark ahe ani interrogative sentences mhanje kay to prashna vicharan. okay, now next, imperative sentences as command. imperative sentences mhanje jasa mi tumhala sangitla ki jya madhe apan command deto kiwa request karto tyanla apan imperative sentences mhanto. get the flag quickly, keep off the grass as request, can you help me find my shoes, please return to your seat, and the last one is examples of exclamatory sentences. exclamatory sentences म्हणजे ज्यामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करतो, अशी वाक्य, what a beautiful day, किती सुंदर दिवस आहे, आणि exclamatory sentences are always end up with the exclamation mark. जो शेवटी तुम्हाला इथे या वाक्यांमध्ये मार्क दिसतो आहे एक उभी रेष आणि तिच्याखाली डॉट, त्याला आपण एक्सक्लामेशन मार्क असं म्हणतो. आय एम अँग्री, यू डिड अ ग्रेट जॉब, आय लव द कलर ऑफ युअर रूम, यू वोन द प्राईज, दॅट इज अ ह्यूज वेल. सो दीज आर दी फ्यू एक्झाम्पल्स वी हॅव सीन इन दिस व्हिडिओ ऑफ types of sentences. there are 4 types of sentences: declarative or assertive sentences,
interrogative sentences, imperative sentences and exclamatory sentences. Now moving further with the exercise part. Now here you can see children the exercise part. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो एक्सरसाइज पार्ट तुम्हाला दिसतो आहे इथे तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. ह्याच्यामध्ये 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्स, हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही प्रश्न लिहिणार आहात आणि मग त्याच्याखाली तुम्ही लिहिणार आहात की हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, वेदर इट इज असेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी और इंट्रोगेटिव्ह दॅट यू आर गोईंग टू राईट. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस चॅप्टर. वी आर गोईंग टू स्टॉप हियर. इफ यू हॅविंग एनी डाऊट you can ask me. Thank you.